वर्ध्यामध्ये सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं दृश्य होतं. सध्या आर्वीच्या भाईपूरमध्ये मतदारांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावरनं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी. आपण सध्या आर्वी तालुक्यातल्या भाईपूर या मतदान केंद्रावरती आहोत आणि आपण सध्या पाहू शकतो त्या ठिकाणी जी गर्दी जमली आहे, एक मोठा उत्साह जो आहे या गर्दीमध्ये आपल्याला दिसून येतो. मतदारांनी ही जी गर्दी पाहू शकतो आपण, रांगा ज्या आहेत या रांगा खूप उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर निघालेले एकूण हे मतदार आहेत. आणि मतदानाचं जे जबाबदारी आहे, एकूणच लोकशाही राखण्याची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी हा एकूण मतदार जो आहे हा बाहेर पडत मतदानाचं कर्तव्य जे आहे ते बजावतोय. आणि या वर्ध्याचा जर विचार केला तर वर्ध्यामध्ये आता 33° सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि आतापर्यंत 6.63° इतकं टक्केवारीमध्ये मतदान झालेलं आहे. मतदानाचा टक्का हा असाच वाढत राहणार अशी एकूण शक्यता असताना मतदानाचा टक्का वाढण्यासाठी ही जी गर्दी आहे ही गर्दी पुन्हा वाढताना दिसते आहे. आज वातावरण चांगलं आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्याची कोशिश करण्याची आमची पण इच्छा आहे. का केलं करायला पाहिजे, मतदान करणं फार आवश्यक आहे आणि करायला पाहिजे. मतदानाबद्दल कसं आहे, सर्वांनी मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे. या लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकानं घराच्या बाहेर लवकरात लवकर बाहेर निघून हा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. मतदानाचा टक्का जो आहे तो अधिकाधिक वाढेल, विशेषतः ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणात नागरिक जे आहे ते लवकरात लवकर घराबाहेर पडतात आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, भाईपूर, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.